की महाराष्ट्र ही संतांची शाहिरांची भूमी आहे, तसेच धैर्यवंतांची भूमी आहे, ही दऱ्याखोऱ्यांची भूमी आहे। या ठिकाणी विविध पर्वत ज्यामध्ये सातपुडा असेल, सह्याद्री असेल, असे पर्वत या भूमीत आहेत। त्याचबरोबर कृष्णा, कावेरी, गोदावरी, तापी, नर्मदा अशा पावन नद्या या भूमीतून वाहताना आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर या राज्याचा शेतकरी अहोरात्र कष्ट करून मोती पिकवण्याचं काम आपल्या शेतामध्ये करत असतो। तसेच आपल्या या महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामध्ये जे महत्त्वाचं योगदान आपल्या कामगारांचं आहे, तो रात्रंदिवस कारखान्यांमध्ये काम करतो आहे। तसेच नररत्न या भूमीमध्ये जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखे, तसेच लोकमान्य टिळक यासारखे सुपुत्र या ठिकाणी जन्माला आले। म्हणून ही नररत्नांची खाण आहे असे शाहीर पुढे जाऊन म्हणतात। त्याचबरोबर थोर विभूती औद्योगिक क्रांती असेल, सामाजिक क्रांती असेल, त्याचं माहेर घर म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख। आज शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशातनं विद्यार्थी महाराष्ट्रात शिकण्यासाठी येत असतात। आपलं पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। अनेक विदेशातनं देखील मुलं शिक्षणासाठी आपल्या राज्यात येत असतात। असे हे शिक्षणाचं माहेरघर, त्याचबरोबर सत्य, शिव, सुंदर हे आपल्या महाराष्ट्राचं ब्रीद वाक्य आहे। आणि असा हा संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला असाच विकसित करायचा आहे, यासाठी आपल्याला प्राणाची आहुती देता आली। जरी या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी आपलं शरीर झिजवता आलं, तरी आपण झिजवलं पाहिजे असं शाहीर अण्णाभाऊ साठे या ठिकाणी म्हणतात।